नमस्कार, मी महेश विजय गायकवाड जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हिल, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673236007. फोन नंबर 02482236007 आणि 02482237007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजवळ स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. सकलेच्या नगर भोकरदन नाका रोड जालना. आता बातम्या सविस्तर. जालना शहरात अतिक्रमण हटवताना महानगरपालिका प्रशासनाकडून दुजा भाव केला जात असल्याचा आरोप आज जालन्यातील नागरिकांनी केला आहे. गांधी चमन ते मोतीबाग दरम्यान अतिक्रमण काढताना हा आरोप करण्यात आला आहे. जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सध्या जालना शहरात अतिक्रमणे काढून घेतली जात आहे. मात्र ही अतिक्रमणे काढून घेत असताना महानगरपालिका प्रशासन दुजा भाव करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. आज जालना शहरातील गांधी चमन ते कचेरी रोड मोतीबाग या रोडवरील अतिक्रमणे काढण्यात आली. मात्र या मोहिमेअंतर्गत सरसगट अतिक्रमणे न काढता विशिष्ट लोकांना यात सवलत देण्यात आल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी, मात्र दुजाभाव करू नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. और चमन से लेकर जो मोतीबाग तक अतिक्रमण मुहिम है, इसमें उन्होंने आकर बीच में आकर मेरा आने जाने का रास्ता, दुकान का सामने का चबूतरा तोड़ दिए और नोटिस, बिना नोटिस दिए कुछ बोले नहीं करे नहीं, डायरेक्ट आकर तोड़ दिए हटाव करो करके. और इधर बाकी के सब बट्टे जो है, तो जितने भी बाहर निकले हुए नाली के ऊपर, सब जैसे कि वैसे ही है, किसी का तोड़े नहीं, सिर्फ आए मेरा तोड़े और चले गए उन्होंने. इसके बारे में मेरे को सोमवार के दिन जो है तो जाकर वहाँ पर आवेदन भी देना है. और बाकी के जो वही विरोध है बस हमारा, कि भाई आके हमारा ही क्यों तोड़े, बाकी आप सब आजू बाजू में जितने भी है टूटे, किसी का तोड़े नहीं, हमारा ही आकर तोड़ कर गए. और बाकी जो है तो यहाँ नालियों पे बने हुए, और इसमें कोई विरोध नहीं है हमारा, जो भी हो रहा है हम उसमें बिल्कुल कॉपरेट करने के लिए तैयार है. पर यहाँ पर जो है तो चमन से लेके मोतीबाग तक जितने भी है, आप सब तोड़ते हुए आओ दोनों साइड से, हम बिल्कुल उसमें कॉपरेट करने के लिए, हमारे तरफ से जो भी कॉपरेट हो हम बिल्कुल करने के लिए तैयार है. और आगे भी जो नालियों के ऊपर वट्टे नहीं, घर भी बने हुए, दवाखाने बने हुए, बहुत सारी चीज़ें बने हुए, उनको किसी को तोड़ने नहीं, हमारा आकर तोड़ के गए सिर्फ, हमारा ये विरोध है. भाई आयुक्त साहब भी चांगला काम करता है, आम्हाला त्याचा काही विरोध नहीं. मर आमचं हेच म्हणणं आहे की नगरपालिकेने आपली स्वतःची दुश्मनी काढू नये. नगरपालिकेचे जे कर्मचारी आहे का, त्यांनी स्वतःची दुश्मनी काढू नये, सरसगट त्यांनी अतिक्रमण काढावा. आणि मला असं वाटतं आहे की नगरपालिकेचं असं झालेलं आहे की तुम्ही नगरपालिकेच्या जागेवर बिल्डिंग बांधू शकता, घरं बांधू शकता, तुम्ही वट्टे बांधू शकत नाही. कारण की तुम्ही अख्ख्या जालन्याचा सर्वे करा, अतिक्रमामध्ये मोठे मोठे बिल्डिंगा बांधलेले आहे. आणि गोरगरिबांनी जर या जासाठी जे जासाठी वट्टं बांधलं, तर हे नगरपालिका दामदाटीनं मोडून टाकते. आणि जिथे मोठे लोक आहे, जिथे श्रीमंत लोक आहे, त्यांचे घरं बांधलेले आहे, त्यांच्याकडे यांचा लक्ष जात नाही. हे गोरगरीब हातगाडी लोटणारे, गोरगरीब धंदे करणारे, यांच्यावर अतिक्रमणचा हातोडा पडतो आहे. तर आमची विनंती आहे, कडकडीची विनंती आहे माननीय पालकमंत्री साहेबाला बी आणि आयुक्त साहेबाला बी, की तुम्ही दोजा व्यवहार करू नका. सरसगट जे अतिक्रमक आहे तुम्ही काढा, तुम्ही चांगला उपक्रम करत आहे, आमचा पूर्ण तुम्हाला सहयोग आहे. मग तरी पण तुम्ही काय करा,
की सरसकट काढा दोन्ही साईडनं, आणि जे लोकांनी घरं बांधले त्यांना बी त्या नोटिसा द्या आणि ते बी पाळण्यात यावे, कारण की जालना शहराची पॉप्युलेशन फार वाढलेली आहे. सध्या विविध स्पर्धा परीक्षांचे निकाल पाहिले तर मेरिट लिस्टमध्ये मुलांपेक्षा मुलीच पुढे असल्याचं दिसून येत आहे, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी केलं आहे. शांतिनिकेतन विद्यालय नीट परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्यात आला. जालना शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर येथे आज नीट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, आणि यावेळी व्यासपीठावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, दीपक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय राख, अमेरिका स्थित प्रियदर्शनी संजय राख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भास्कर आंबेकर म्हणाले की विविध स्पर्धा परीक्षांचे निकाल पाहिले असता मुलांपेक्षा मुलीच मेरिटमध्ये दिसून येतात, शिवाय पालकांकडून सवलत देताना मुले आणि मुली यांच्यात भेदभाव देखील केला जातो, तर आयुष्याची कमाई म्हणजेच मुलांचं यश असं म्हणत दीपक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय राख यांनी पालकांनी काय केलं पाहिजे यावरती भाष्य केलं. या कार्यक्रमाला नीट परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. मुलांचं यश द्या, सर्वात म्हणजे अभिमान माणसाला वाटतो, दुसऱ्या गोष्टीचा वाटत असतो. प्रियदर्शनीचं करिअर वेगळं का, कारण आजकाल आहे ना आपण फक्त आणि फक्त नीट सीईटी जेईई किंवा एमपीएससी होती, याच्या बाहेर विचार करायला आपण तयार नाही आहोत. आणि तेवढे अपॉर्च्युनिटीज आहेत का? आज भारतात 1 लाख जवळजवळ मेडिकलच्या सीट्सच्या, यावेळेस नीटची परीक्षा किती मुलांनी दिली? 25 लाख. 1 लाख मुलांना मिळालं, तर बाकीचे 23 लाख मुलं हे काही सक्षम आहे नाही आहेत का? सक्षम आहे, ते सक्षम आहेत. आणि एकटी जरी दिली असत तरी ती अत्यंत चांगली आहे, हा विश्वास आपल्या मुलांच्या प्रति आपल्या मनामध्ये ठेवा. मुलींना विशेष करून आपण ती खरंतर जेंडरवरच काम करते, तिकडं लिंगभेदावर, की आपल्याकडं बहुतेक करून मुलांना वेगळी वागणूक असते आणि मुलींसाठी वेगळी, म्हणजे मुलींसाठी नाटकच येतं आपल्याकडं 7-4 घरात. आपलं नाटक असतं, त्या नाटकाचं शीर्षक काय? 7-4 घरात. म्हणजे मुलींना 7-4 घरात आलं पाहिजे आणि यानं रात्री 1 वाजता आलं तरी चालतं. हा जो भेद आहे तर हा मनातून येईल. आणि खरं तर मुलांपेक्षा, मुलांची क्षमा मागून सांगतो, मुली खूप पुढे सध्या. कुठली मेरिट लिस्ट बघा तुम्ही, UPSC असेल, MPSC असेल, मेडिकलचे असेल, मुली स्टॉपवर येते, लक्षात घ्या. आणि म्हणून आज आपण मुलीला बोलवण्यामागचा उद्देश काय आहे तिथं वाढ. जालना शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले, मात्र महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती करत ही पाणीगळती थांबवली आहे. जालना शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनचा वॉल फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. शहरातील अंबड चौफुली भागामध्ये सकाळी 9:30 जवळपास वॉल लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सप्लायरने तात्काळ दुरुस्ती करून पाणी गळती थांबवली आहे. जायकवाडी धरणावरून जालना शहराला पाणीपुरवठा केला जातो. मुख्य पाईपलाईन वॉल फुटल्याने ऐन पाणी टंचाईच्या काळामध्ये पाणी वाया जात असल्याने जालनेकरांना याचा मोठा फटका बसत आहे. भोकरदन तालुक्यातील सावंगी अंबड चोफुली येथे वॉलच्या समोरील टेलपीस फ्लॅन्स बाजूला गेल्यामुळे पाणी वायाला जात होते. माहिती मिळताच मी त्वरित अंबड चोफुली येथून व आमचे कर्मचारी सोबत घेऊन वॉल बंद करून पाणी जाणारं वाया जाणारं पाणी त्वरित बंद केलं आहे. आजूबाजूला DP वगैरे होती? होती DP, पण एवढं काही त्याच्यावर पाणी गेलेलं नाही. आणि लगेच वॉल बंद करून पाणी वाया जाणारं पाणी बंद केलं. अवघडराव सावंगी येथील बसस्थानक परिसरात चिखल झाला असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे, आणि त्यामुळे प्रशासनाने तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या प्रवाशांनी केल्या आहेत. भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथे ST बसस्थानक चिखलमय झाले आहे, आणि त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी बसस्थानक परिसरात निवारा शोधावा लागत आहे. ST बसची वाट पाहण्यासाठी प्रवाशांना चिखल तुडवट वाट काढावी लागत आहे, आणि त्यामुळे प्रशासनाने नागरिकांची लवकरात लवकर होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे. पेपर लीक झाल्याने यापूर्वीची कोतवाल भरती रद्द करण्यात आली होती, मात्र आज पुन्हा परीक्षा घेताना जिल्हा प्रशासनाने चांगलीच खबरदारी घेतली असून सर्व परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरा बघायला मिळाला.
पेपर फुटल्याने यापूर्वी झालेली कोतवाल भरतीची परीक्षा जिल्हाधिकारी यांनी रद्द केली होती आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीमुळे या परीक्षेला मोठा विलंब झाला. मात्र आज अखेर ही परीक्षा घेण्यात आली असून परीक्षा केंद्रावरील परीक्षा हॉलचे वेबकास्टिंगद्वारे चित्रीकरण करण्यात आले आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून स्वतः जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी देखरेख करत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली आहे. आणि यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी देखील या परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेराद्वारे करडी नजर ठेवली आहे. जालना शहरातील विविध 16 परीक्षा केंद्रांवर आज ही परीक्षा घेण्यात आली. आजचं बातमीपत्र इथं संपलं, उद्या पुन्हा भेटूया. तुम्ही बघत राहा MC न्यूज, नमस्कार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाककान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ते 9 करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. छोटा स्कूल विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 10वी. शाळेचे वैशिष्ट्ये, CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111.
शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता: प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय. इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 घवघवीत निकाल. कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित भांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाम मात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी. संगीत शास्त्र, ग्रंथालय शास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे आणि आधुनिक महत्व असणारे विषय विज्ञान शाखा जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे बापू, प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता: विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी जालना. संपर्क 9021888816.
मत्स्योधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकित क्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला वाणिज्य विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA BCOM BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCOM BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील मोबाईल नंबर 8275515692 उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर मोबाईल नंबर 9404694748 प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित मोबाईल नंबर 8975862870 अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. शाळेची वैशिष्ट्ये शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कम्प्युटर लॅब विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण शाळा परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्याद्वारे निगराणी सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल सकलेचा नगर भोकरदन नाका रोड जालना मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था. सिव्हिल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था. आमची वैशिष्ट्ये सुसज्ज प्रयोगशाळा अद्ययावत कम्प्युटर लॅब प्रशस्त ग्रंथालय खेळण्यासाठी मैदान सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता विभाग प्रमुख आणि प्राचार्य शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024. आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना छत्रपती संभाजीनगर रोड नागेवाडी मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011106193.